विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठमोठे नेते आणि वर्तमान आमदार आमच्याकडे महायुतीमध्ये येतील, कोण येणार त्याचा मला अंदाज आहे, पण त्यांचे नावे घेणार नाही असे वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे. तिकडे भरपूर प्रमाणात नाराजी आहे म्हणून महायुतीत येतील असं देखील धर्मराव बाबा आत्राम म्हणाले. नाराजी काय, आता पक्षाने जर आम्हाला जागा दिला असता तर निवडून आला असता, आमचा आकडा वाढला असता, एक आले एक तर दोन झाले असते. ते आता ठीक आहे, ते वातावरण तसा होता आहे लोकसभेमध्ये, सगळे एकत्रित होऊन भाजपाच्या विरोधामध्ये मतदान जे झालं महायुतीच्या विरोधात, ते थोडा फटका सगळ्यांना लागला आहे, हरकत नाही. परंतु आता विधानसभेमध्ये तसा प्रकारचा होणार नाही तितकं खरं आहे, आणि त्या वेगळ्या पद्धतीचा हा निवडणूक असणार आहे, आणि त्या दृष्टीने मला वाटते आपण 180 ते 200 जागा आपला महायुतीला मिळेल. नाही तर असं काहीच नाही आहे. ते म्हणाले की मी राष्ट्रवादीचा आहो, आणि त्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्टीमध्ये आपले आमचे नेते भुजबळ साहेबसुद्धा आहेत, सगळे आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्या दृष्टिकोनातून असं काही नाराजी नाही आहे, आणि माझाही नाराजी नाही आहे.